नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं मराठी या चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पाडण्यासाठी केंद्रातून काही हालचाली सुरू झालेल्याचं वृत्त आपल्या समोर येत आहे यासंदर्भात आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून आमच्या नवनवीन बातम्यांसाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एखाद्या व्यक्तीला जर कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर त्याला आधी आमदारकी मिळावं लागते आणि जर तो आमदार नसेल तर सहा महिन्याच्या आत त्याला कोणत्या तरी सभागृहाची सदस्यता प्राप्त करावी लागते मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे सध्या कोणत्याही सदनाचं सदस्यत्व नसून त्यांना लवकरात लवकर आमदारकी मिळवणे गरजेचे आहे महाराष्ट्रात पहिलेच कोरोना व्हायरसचे एवढे मोठे संकट निर्माण झाले असता त्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतो आहे तर त्यात भर म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केंद्रातूनच प्रयत्न केले जात आहे असा आरोप केला जात आहे याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोपसुद्धा केला जात आहे आणि त्यातच उद्धव ठाकरे यांना आमदार होणे बंधनकारक का आहे म्हणून राज्यपालद्वारे भाजप काही कट तर रचत नाही असा विचारही मनात आल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्राचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यापासून जी एस टी देण्याची मागणी केली होती त्याकडे सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे आता मित्रांनो महाराष्ट्रात नेमकी याबाबत काय परिस्थिती घडणार हे येणारीच वेळ आपल्याला सांगू शकेल या संदर्भात तुमचं काही मत असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता धन्यवाद